थोड्याच वेळात अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. महायुतीला मनसेचं इंजिन लागण्याची शक्यता आहे. मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीनपैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळते. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे. तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी. थोड्याच वेळात मनसे आणि भाजप यांची बैठक होणार आहे. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. श्वेता, राज ठाकरे रात्रीच राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. बोललं जात होतं की रात्रीच ही बैठक पार पडेल, पण काल भाजपच्या कोर कमिटीच्या बैठका होता त्यामुळं अमित शहा यांना वेळ नव्हता. त्यामुळे ही बैठक जी आहे ती आत्ता अगदी काही वेळामध्ये पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, हे दोघे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करणार आहेत आणि मनसेचं इंजिन महायुतीला लागणार का नाही याचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत होणार आहे. तुम्ही म्हणालात तसं जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मनसे राज्यामध्ये लोकसभेच्या दोन जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जातं आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागांवरती मनसेकडनं चाचपणी केली जात आहे. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये मनसेला कशा पद्धतीने जागा सोडायच्या का याची देखील चर्चा होऊ शकते. महत्त्वाचा मुद्दा हा आहे श्वेता यातला की राज्य हिंदुत्वाचा हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल. असं आहे की सन्माननीय नेते बाळानंदगावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळानंदगावकर जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले, तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल. त्यात काही वाईट वाटण्यासारखं गोष्ट नाही आहे. काल रात्री जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की काय निमित्त होतं, त्यावेळी त्यांनी निश्चितपणे उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो. मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेले जी गोष्ट खरी आहे, कशासाठी गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत का, काय होणार आहे, मला असं वाटतं येणारा काही तसा स्पष्ट होईल. असं आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे. कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. सर, एक राज ठाकरे नेहमी गेल्या 2-3 वर्षामध्ये भाषणामधून नेहमी म्हणत आहेत की महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालेला आहे, मग आता या ज्या चिखलामध्ये मनसेसुद्धा उतरणार नाही. चिखल झाला ही वस्तुस्थितीच आहे ना. 2019 सुरुवात झाली त्याची, ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला, असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली, त्यामुळे चिखलाची सुरुवात ही तिकडनंच झाली. मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतील. मला असं वाटतं अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत, त्या होऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण निश्चितपणे बोलू. असं आहे, महापालिकेच्या बजेटच्या बाहेर जाऊन महापालिकेचा खर्च चाललेला आहे आणि ती निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे.
आणि मला असं वाटतं हा परंपरागत नियम आहे निवडणुकीचा की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्षाच्या वरचा कालावधी उलटलेला त्या अधिकाऱ्यांची बदली होते ती खरं तर शासनाने करायला पाहिजे होती. या संदर्भात बोलण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे दिल्लीमधले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आपण पाहतोय आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे, संदीप देशपांडे यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकली असेल, पण मनसेची जी आता युती होणार आहे ती भाजपसोबत होणार आहे का मनसे महायुतीमध्ये समाविष्ट होणार आहे या संदर्भात काही क्लॅरिटी आली का आपल्याकडे? श्वेता, राज ठाकरे रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले तेव्हा आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केलेली होती. त्यांना ज्यावेळी आम्ही म्हटलं की तुम्ही कुणाला भेटणार आहात, कधी भेटणार आहात, तेव्हा ते म्हटले की मला फक्त या असा निरोप आलेला आहे, बाकी पुढचं काही सांगितलेलं नाही. त्यामुळं राज ठाकरे हे भाजपच्या कुठल्या नेत्यांना भेटणार ही चर्चा सुरू झाली, पण अर्थात राजधानी नवी दिल्लीमध्ये सर्वात मोठे भाजपचे नेते कुठले असतील तर ते अमित शहा आहे. त्यामुळं अर्थातच ही बैठक जी आहे ते अमित शहा यांच्यासोबत होणार आहे. अर्थातच राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि भाजप हा भाजपसोबत राज्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल हे दोन पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे अर्थातच मनसेचं इंजिन जे आहे ते महायुतीला लागणार आहे, फक्त भाजपसोबत त्यांची युती होणार नाहीये. ते जे इंजिन आहे ते एनडीएला. या सविस्तर माहितीसाठी